महापालिकेच्या मुख्यालयामध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी हे कोरोना बाधित आढळल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशतीचं आणि घबराटीचं वातावरण कालपासून आहे। आजही दुसऱ्या दिवशी या कर्मचाऱ्यांच्या भीतीपोटी महापालिकेचं कामकाज मुख्यालयातलं हे पूर्णतः बाधित झालेलं आहे। आज रोजी महापालिकेच्या आयुक्तांशी संघटनेच्या चर्चा झाली आहे, त्यामध्ये कोरोनाशी संबंधित असलेल्या सर्व वैद्यकीय तपासण्या या मुख्यालयातल्या कर्मचाऱ्यांच्या तातडीने कराव्यात आणि त्यानंतर प्रभाग समिती आणि वॉर्डामध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांच्या इथे सगळ्या तपासण्या करून घ्याव्यात अशी सूचना आम्ही आयुक्तांना केलेली आहे। दुसरी महत्त्वाची सूचना आम्ही केली ती अशी की महापालिकेच्या मुख्यालयामध्ये आता नागरिकांना प्रवेशबंदी केली पाहिजे, जी मागणी आयुक्तांनी आमची मान्य केलेली आहे ही दुसरी मागणी आम्ही दिलेली आहे। आणि तिसरी मागणी आम्ही आयुक्तांकडे अशी केलेली आहे की महापालिकेतले जे सर्व कर्मचारी आहेत कोविडच्या या मोहिमेमध्ये सामील आहेत यांना 2 महिन्यापूर्वी महापालिकेनं मास्क सॅनिटायझर आणि हँडग्लोव्ज वगैरे दिले आहेत। आज कंटेनमेंट झोनमध्ये काम करणारे आमचे कर्मचारी, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला ड्युटी करणारे कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार आणि एकूणच महापालिकेतले सर्व या कोरोना प्रतिबंधक मोहिमेमधले कर्मचारी यांना एकालाही या संरक्षक साधनं त्यांच्याजवळ उपलब्ध नाहीत, महापालिकेने ते दिलेले नाहीत। गेल्या 4 महिन्यांपासून आम्ही महापालिकेला आयुक्तांना सांगत होतो की तुम्ही कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासण्या करा, पण त्याला कुठलाही प्रतिसाद महापालिका प्रशासनानं न दिल्यामुळे आजचं हे संकट महापालिका कर्मचाऱ्यावर ओढावलेलं आहे याची स्पष्ट जाणीव आम्ही करून दिलेली आहे। महापालिका आयुक्तांना स्वतःला महापालिकेचे आयुक्त या नात्याने किती कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली याचा आकडासुद्धा सांगता आलेला नाही, ते 5 ते 6 आकडा सांगतात आम्हाला। प्रत्यक्षामध्ये सुमारे 15 कर्मचारी हे महापालिकेतले कोरोनाबाधित झालेले आहे, या अतिशय विदारक ही चित्र महापालिकेचं समोर आम्ही आणून दिलेलं आहे। आणि या सगळ्या अधोगतीला या संकटाला महापालिका प्रशासन जबाबदार आहे। जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासण्या होणार नाही तोपर्यंत वैद्यकीय तपासण्या झाल्याशिवाय मुख्यालयातले कर्मचारी हे कामावर हजर होऊ शकत नाहीत याची स्पष्ट जाणीव आम्ही महापालिका आयुक्तांना दिली। आणि येत्या 2-3 दिवसामध्ये या तपासण्या जर त्यांनी पूर्ण केल्या नाही तर मग महापालिका कामगारांच्या एकूण बेमुदत आंदोलनाचा निर्णय आम्हाला जाहीर करावा लागेल आणि त्याची सर्व जबाबदारी महापालिकेच्या आयुक्तांवरती आम्ही नोडल अधिकारी या महापालिका क्षेत्राचे म्हणून त्यांना आम्ही शासनाने नेमलं आहे त्यांच्यावर निश्चित करू आणि त्या रीतीचा पत्रव्यवहार आम्हाला राज्य शासनाकडे करावा लागेल अशी स्पष्ट जाणीव आम्ही त्यांना दिलेली आहे।